सुधागडातील खुरावले फाटा ते कुंभारघर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे व ढगळमगळ पट्टी पद्धतीने करण्यात आले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। खुरावले फाटा ते कुंभारघर रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन 2 वर्ष झाली असून सद्यस्थितीत रस्त्याचे काम हे पूर्णत्वास आले आहे, परंतु पहिल्या 4 दिवसाच्या पावसातच रस्त्याने कमाल केली आहे। जागोजागी हलकी व अवजड वाहने खचताना दिसून येत आहेत, याचे कारण करण्यात आलेले रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम, रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे मटेरियल, तसेच रस्ता प्रक्रियेत अवलंबण्यात आलेले चुकीची पद्धत। रस्त्याच्या कामात कोठेही आराखड्याप्रमाणे प्रक्रिया करण्यात आली नाही। एकूण 7 मीटर रुंदीचा रस्ता, त्यात 5 मीटरचा रस्ता व 2 मीटरची साईड पट्टी, परंतु रस्त्याला 4 किलोमीटरच्या अंतरात कोठेही साईड पट्टी आढळून येत नाही, त्यामुळे रस्ता हा साईड पट्टी लगत खचण्यास सुरुवात झाली आहे। या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक निधीतून 2,49,00,000 एवढा निधी मिळून सुद्धा रस्ता कुचकामी ठरत असल्याचे सध्याच्या रस्त्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे। आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी रस्त्यासोबत पाण्यात वाहून जातो की का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिक व ग्रामस्थ वारंवार प्रशासनाला व संबंधित इंजिनियर्सला रस्त्याची परिस्थिती वृत्तपत्राच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत असून सुद्धा याबाबत गांभीर्यता घेण्यात आली नसल्याचे तरी एकंदरीत दिसून येत आहे। सदरच्या रस्त्याचे काम हे अष्टविनायक कंट्रक्शन या ठेकेदाराला दिले असून त्याने सब कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे। आता हा रस्ता बघता प्रशासन काय कार्यवाही करणार आणि किती दिवसात करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। रायगड न्यूजसाठी निशांत पवार, पाली।